नमस्कार शेतकरी मित्रांनो, या एकूण 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा मंजूर करून ते वाटप करण्यासाठी 1,927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. याविषयीचा शासन निर्णय GR देखील प्रकाशित करण्यात आला आहे. तर मित्रांनो, ते कोणते 6 जिल्हे आहे आणि किती निधी मंजूर करण्यात आला आहे याविषयीची माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत 80/110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% जास्तीच्या नुकसान भरपाईची ओरिएंटियल इन्शुरन्स कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम ₹1,927,52,00,000 रक्कम वितरित करण्याबाबतचा हा GR 30 सप्टेंबर रोजी प्रकाशित करण्यात आला आहे. मित्रांनो, या निधीसाठी पात्र झालेल्या एकूण 6 जिल्ह्यांची यादी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी 656 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, तर जळगाव या जिल्ह्यासाठी 470 कोटी रुपये मंजूर झाले आहे. त्यानंतर अहमदनगर या जिल्ह्यासाठी 713 कोटी रुपये, सोलापूर जिल्ह्यासाठी 2,66,00,000 रुपये मंजूर झाले आहेत. त्यानंतर सातारा जिल्ह्यासाठी 27,73,00,000 रुपये मंजूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यासाठी 58,90,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे. या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मंजूर करण्यात आलेली रक्कम आता लवकरच जमा करण्यात येणार आहे. धन्यवाद.